नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, आपण 14 खडीतील अकार आकार म्हणजे आचे स्वरचिन्ह, आच्या स्वरचिन्हाला म्हणतात काना। आचे स्वरचिन्ह म्हणजे काना, पहिला काना पा। इकार म्हणजे रस्व वेलांटी, ईचे स्वरचिन्ह, ईच्या स्वरचिन्हाला म्हणतात रस्व वेलांटी। हे पहा, रस्व वेलांटी पहिला आपण देऊन पचे वाचन करूया पी। दीर्घ वेलांटी म्हणजे इडलिंबूतल्या ईचे स्वरचिन्ह, त्याला म्हणतात दीर्घ वेलांटी। ही पहा, दीर्घ वेलांटी आपण पहिला दिले, पला जोडले, प ह्या अक्षराला दीर्घ, प या व्यंजनाला आपण दीर्घ वेलांटी जोडले। प चा उच्चार करूया पी। उकार उचे स्वरचिन्ह म्हणजेच रस्व उकार। आपा हा रस्व उकार, उसातल्या उचे स्वरचिन्ह, उसातल्या उच्या स्वरचिन्हाला म्हणतात दीर्घ उकार। ह्या स्वरचिन्हांचा आपण अभ्यास केला, शब्दांचे लेखन व वाचन कसे करावे हे पाहिले, तर आज आपण थोडीशी उजळणी करून ए चे स्वरचिन्ह म्हणजेच एकार, अक्षरावर एक मात्रा म्हणजे व्यंजनांवर एक मात्रा देऊन व्यंजनांचे लेखन व वाचन करणार आहोत। सर्वप्रथम आपण काही शब्दांचे वाचन करूया। अननस, तुम्ही सर्वांनी म्हणा अननस। जिराफ, विचार, गणित, आरसा, फणस, आवळा, कावळा, कविता, झुणका, दुपार, पुलाव, आवडतो ना सर्वांना, छानदार, विमान, चिमणी, आरती, काकडी, गुलाब, सजावट, खिडकी। तर आता आपण व्यंजनांना एकार जोडून व्यंजनांचा उच्चार कसा होतो हे पाहूया। चला तर मग, पहिलं व्यंजन आहे क। क या व्यंजनामध्ये ए हा स्वर मिसळला की त्याचा उच्चार होतो के। पहा इथे, एकार कसा द्यायचा पहा अक्षरावर के। व्यंजन आहे ख। ख या व्यंजनाला ए एकार जोडला म्हणजे ए चे स्वरचिन्ह जोडले की त्याचा उच्चार होतो खे। म्हणा सर्वांनी खे। ग, ग या व्यंजनाला आपण ए चे स्वरचिन्ह जोडूया आणि ग चे वाचन करूया। गे, म्हणा सर्वांनी गे। घ, घरातला घ, घ या व्यंजनाला आपण एकार म्हणजेच ए चे स्वरचिन्ह जोडूया, त्याचा उच्चार होतो घ चा उच्चार होतो घे। ए चे स्वरचिन्ह म्हणजेच एक मात्रा आपण व्यंजनावर द्यायचे, व्यंजनाला एक मात्रा द्यायचे आणि त्या व्यंजनाचे
वाचन करायचे करायचे आहे. च चमच्यातला च, चला आपण ए चे स्वरचिन्ह जोडूया आणि वाचन करूया चे. म्हणा सर्वांनी चे. तुम्ही म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. छ छत्रीतला छ, छ वर मात्रा म्हणजेच ए चे स्वरचिन्ह छे. म्हणा सर्वांनी छे. ज जहाजातला ज, झला ए चे स्वरचिन्ह जोडूया आणि ज चे वाचन करूया जे. म्हणा सर्वांनी जे. आपण इयत्ता पहिलीमध्ये ए चे स्वरचिन्ह अभ्यासले हो ना, तर आता आपण थोडंसं खोल जाऊन त्याचे वाचन करत आहोत. झबल्यातला झ, झला ए चे स्वरचिन्ह जोडूया आणि झचे वाचन करूया झे. पहा इथे क, आता क ला आपण एकार जोडलाय, अधिक एकार बरोबर के, असं आपण असे आपण इयत्ता पहिलीमध्ये शिकलो. पहिलीमध्ये आपण हे असे अभ्यासले. ख अधिक एकार बरोबर खे. म्हणा सर्वांनी खे. ग अधिक एकार बरोबर गे. घ, घ अधिक एकार बरोबर घे. च अधिक एकार, एकार म्हणजेच ए चे स्वरचिन्ह बरोबर चे. ए च्या स्वरचिन्हाला म्हणतात एकार. ट, ट ला ए चे स्वरचिन्ह जोडूया आणि ट चे वाचन करूया टे. म्हणा सर्वांनी टे. ठ, ठशातला ठ, ठ ला ए चे स्वरचिन्ह जोडले की ठ चे वाचन होते, ट चा उच्चार होतो ठे. म्हणा सर्वांनी ठे. ह्याच प्रकारे आपण आता व्यंजनांना ए चे स्वरचिन्ह जोडूया. ड, ड ला ए चे स्वरचिन्ह जोडले की ड चा उच्चार होतो डे. म्हणा सर्वांनी डे. ढगातला ढ, ढ वरती एक मात्रा म्हणजेच ए चे स्वरचिन्ह ढ ला जोडले की ढ चा उच्चार होतो ढे. बाळातला ण, ण ला ए चे स्वरचिन्ह जोडले की ण चा उच्चार होतो ने. सर्वांनी म्हणा ने. इयत्ता पहिलीमध्ये आपण अशा प्रकारे अभ्यास केलेला होता, ए च्या स्वरचिन्हाचा अशा प्रकारे अभ्यास केला होता. तर आता आपण ए चे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा करावा हे पाहतोय. त, तराजूतला त, तला ए चे स्वरचिन्ह जोडूया आणि त चा उच्चार करूया ते. म्हणा सर्वांनी ते. थ, थला ए चे स्वरचिन्ह जोडूया थे. म्हणा सर्वांनी थे. द, द ला ए चे स्वरचिन्ह म्हणजेच एकार, द वरती एक मात्रा देऊन द चे वाचन करूया दे. म्हणा सर्वांनी दे. ध, धरणातला ध, ध ला एकार म्हणजे द वरती एक मात्रा धे. न, नळातला न, न वरती एक मात्रा ने. म्हणा सर्वांनी ने. प, पतंगातला प, प वरती एक मात्रा पे. म्हणा सर्वांनी पे. फ, फणसातला फ, फ वरती एक मात्रा फे. म्हणा सर्वांनी फ.
फे म्हणजे फला आपण एकार जोडलाय, एचे स्वरचिन्ह जोडले की फचा उच्चार कसा होतो फे। ब बदकातला ब, ब वरती एक मात्रा म्हणजे एचे स्वरचिन्ह जोडले ब ला की बचा उच्चार होतो बे। म्हणा सर्वांनी बे। भ, भ ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि भचे वाचन करूया भे। म्हणा सर्वांनी भे। म मगर, म ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि भच म चे वाचन करूया म ला एचे स्वरचिन्ह जोडले की म चा उच्चार होतो मे। म्हणा सर्वांनी मे। य, य ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि याचे वाचन करूया ये। म्हणा सर्वांनी ये। र, र वरती एक मात्रा म्हणजेच एचे स्वरचिन्ह, र चा उच्चार होतो रे। म्हणा सर्वांनी रे। ल, ल ला एचे स्वरचिन्ह जोडले की ल चा उच्चार होतो ले। म्हणा सर्वांनी ले। व, व, व ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि व चे वाचन करूया वे। म्हणा सर्वांनी वे। श, श ला एचे स्वरचिन्ह जोडले की श चा उच्चार होतो शे। म्हणा सर्वांनी शे। श, षटकोनातला श, श ला एचे स्वरचिन्ह जोडले की श चा उच्चार होतो शे। स, समईतला स, स ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि स चे वाचन करूया से। ह, ह ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि ह चा उच्चार करूया हे। ल, ल ला एचे स्वरचिन्ह ळे, ळ ला एचे स्वरचिन्ह म्हणजेच एकार जोडला की त्याचा उच्चार होतो ळे। क्ष, क्ष ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि क्ष चे वाचन करूया क्षे। म्हणा सर्वांनी क्षे। ज्ञानेश्वरातला ज्ञ, ज्ञ ला एचे स्वरचिन्ह जोडूया आणि ज्ञ चे वाचन करूया ज्ञे। म्हणा सर्वांनी ज्ञे। एचे स्वरचिन्ह म्हणजेच एकार, पुन्हा एकदा आपण वाचन करूया के। तुम्ही म्हणा आणि लिहा तुमच्या मराठीच्या वहीमध्ये के, खे, गे, घे, चे, छे, जे, झे, टे, ठे, डे, ढे, णे, ते, थे, दे, धे, ने, ते, फे, बे, भे, मे, ये, रे, ले, वे, शे, शे, से, हे, ळे, क्षे, ने। तर बालमित्रांनो, आज आपण एचे स्वरचिन्ह म्हणजेच एकार एक मात्रा व्यंजनांना देऊन, म्हणजे एचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा करावा, व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावे हे अभ्यासले। पुढील तासिकेला आपण ह्यावर आधारित शब्दांचे लेखन व वाचन करणार आहोत। आता तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये एचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन करण्याचा प्रयत्न करा।